आता आहे सद्य स्नेह. आपण पाहिलं आता स्नेह विचारणा. स्नेह विचारण्यामध्ये खडक कामलिक वगैरे याचे डेफिनेशन सगळं माहीत असायला हवे तुम्हाला. रस, युष, यवाग कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आहे सद्यस्नेह. सद्यस्नेह सद्य याचा अर्थ काय की तात्काळ. जर एखादा पेशंट आलाय तुमच्याकडे आणि तुम्हाला असं वाटतं की त्याचे दोष आता कोष्ठात आहे, दोष कोष्ठात उपस्थित असण्याची लक्षणं कुठली आहे की पेशंटला रुल्लास होतोय, त्याच्यानंतर मळमळ काय होतंय किंवा उलटी करावीशी वाटतीये, तर याचा अर्थ काय की दोष कोष्ठामध्ये आहे. हा, आणि त्याच्यासोबतच त्याला अधमान ही लक्षण आहे. तर आपण समजू की त्याला त्याचे दोष कोष्ठात आहेत. आणि जर समजा अनाह असेल आणि पेशंटला लूज मोशन होत असतील तर याचा अर्थ काय दोष खालच्या कोष्ठात आहे, म्हणजे तिथे विरेचन करणं अपेक्षित आहे. आणि रुल्लास आणि अधमान असेल तर तिथे वमन करणं अपेक्षित आहे. तर मग असे सद्य उपस्थित जर दोष असतील तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं की सद्यस्नेहन द्यावं लागतं आणि ताबडतोब विरेचन किंवा वमन करून घ्यावं लागतं. तर मग सद्यस्नेह म्हणजे काय की लगेचच्या लगेच स्नेहन देणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये 5-7 दिवस तुम्हाला स्नेहपानचा वेळ वाट पाहणं अपेक्षित नाही. तर मग वाकभटांनी हे सद्यस्नेह सांगितले. तर हे शक्यतो छोट्या मुलांना आणि जे वृद्ध आहेत त्यांना आपण देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये काही पालन करायची गरज नाही आहे कुठलेही परिहार काल वगैरे. तर कुठले आहेत असे, तर एकतर आहे मांसरस, त्याच्यानंतर घृतयुक्त पेया, त्याच्यानंतर स्नेह, तिळचूर्ण आणि फानी, त्यानंतर स्नेह, तिळ, फानीत आणि कृशरा. कृशरा म्हणजे खिचडी. त्याच्यानंतर घृतयुक्त दुधाची पेया, त्याच्यासोबत दहीची मलाई आणि गुळ याचा प्रयोग जर केला तर हे सद्यस्नेह सांगितले. आणि वाघबटांनी अजून एक सांगितले पांचप्रासूतिक पेय. पांचप्रासूतिक पेयामध्ये याच्यामध्ये वेगळं एक सांगितले विशेष काय तर चार स्नेह सांगितले, है ना, घृत, तेल, वसा, मज्जा आणि एक प्रसृत काय तर तांदूळ. याच्यामध्ये शिजवायचे आहे आणि त्याच्यात म्हणजे काय म्हणतात खीर केल्यासारखं, आणि त्याच्यामध्ये म्हणजे भात शिजवायचा आणि भातामध्ये ते चारही स्नेह एक एक प्रसूत टाकायचे, म्हणजे टोटल झाले 5 प्रसूत. आणि याला पांचप्रासूतिक पेया असं म्हणतात. अजून चरकांनी एक सांगितले की पांचप्रासूतिक पेयामध्ये आपण दुधाचं पण पायस सारखं पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये उडीद पण टाकू शकतो. तर ही झाली. त्याच्यासोबत अजून एक सांगितले की स्नेहामध्ये लवण जर मिसळून दिलं तर ते पण सद्यस्नेहामध्ये येतं. तर अशा प्रकारे वाघपटांनी सद्यस्नेहाचे उदाहरण सांगितले. सुश्रुतांनी पण काही सांगितले की पिंपळी, लवण, घृत, तेल, चारी काय म्हणतात स्नेह, त्याच्यासोबत दधी हे सगळं मिसळून केलं ते पण सद्यस्नेह होतं. त्याच्यानंतर मांसरसयुक्त यवागू पण प्यायला सांगितली आहे. त्याच्यानंतर पायस सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात वराह वसा सांगितली आहे. वराह वसा, सैंध, घृत, तीळ हे एकत्र करून सद्यस्नेहनासाठी सांगितलेले आपल्याला. त्यानंतर आता हे सद्यस्नेहनामध्ये लवण का बरं आलं आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं तर लवण आलेलं आहे, तर लवणाचा उपयोग का करायचा. तर ह्यांनी एक श्लोक दिलेला आहे की लवण का बरं वापरायचं, तर लवण उपहिता स्नेहा, स्नेहात चिरान नरम, तद अभिषंधी अरुक्षम, सूक्ष्मम उष्णम व्यवायच. लवण का टाकायचं आहे, तर लवणाच्या गुणामध्ये काय सांगितलं आहे, लवण हे स्नेहन पटकन करतं. त्याच्यानंतर काय आहे अभिषंधी आहे. आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये आता उन्हाळ्यात तुम्हाला लक्षात येतं की कुठल्याही याच्यामध्ये मीठ टाकलेलं असेल त्याला पाणी जास्त लवकर सुटतं, म्हणजे ते काय आहे अभिषंधी आहे. त्याच्यासोबत काय सांगितले अरुक्ष आहे, ते वृक्षण करत नाही. त्याच्यासोबत सूक्ष्म उष्ण आणि व्यवायी आहे. व्यवायी म्हणजे लवकर पसरतं, सूक्ष्म स्रोतसात पसरतं आणि उष्ण आहे. म्हणून प्रत्येक स्नेहामध्ये जर आपण लवण टाकून दिलं तर ते स्नेहपान लवकर होतं. याचाच रेफरन्स घेऊन बस्तीचा वापर केलेला आहे. म्हणूनच बस्तीमध्ये स्नेह टाकल्यानंतर आपण आधी मध टाकतो, मग लवण टाकतो आणि मग स्नेह टाकतो. तर हे त्याच्यासाठी सांगितले की ते पटकन मिक्स होतं आणि ते पसरतं जिथे जायचे तिथे. तर म्हणून लवणाचा वापर केला जातो. आता स्नेहपानामध्ये ऋतूंचा विचार काय आहे. ऋतूंचा विचार असं सांगितलं की घृत कुठल्या ऋतूमध्ये आपण प्रिफर करतो जनरली, तर शरद ऋतूमध्ये, है ना, आणि तेल वर्षामध्ये, आणि वसा मज्जा हे वसंत ऋतूमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे एक श्लोक आलाय की सर्पी शारदी पातव्यम वसा मज्जाच्या माधवे, तैलम प्रावृषी नात्युष्णम शीतम स्नेह पिबेन नरहा. शीतकाळामध्ये काय द्यायचं आहे उष्ण, म्हणजे मध्य काय म्हणतात
समजा थंडीचा ऋतू आहे, हेमंत ऋतू किंवा वसंत ऋतू आहे किंवा शिशिर ऋतू, याच्यामध्ये जर स्नेहपान द्यायचं तर ते दिवसा द्यायचं उष्ण ऋतू, आणि ग्रीष्म वगैरे आहे तो यांचा शीत ऋतू म्हणून. तर याच्या उलट जर केलं आपण, रात्री घृतपान जर दिलं तर वात कफज व्याधी होतात. आपण घृताचे गुणधर्म पाहिले होते, घृतामध्ये सांगितले ते वात कफर आहे, घृत वात कफ आणि पित्तकर पित्तहर असे तिन्ही दोष जर पण ते जर चुकीच्या काळात आपण शीतकाळामध्ये रात्री दिले तर वात कफज व्याधी होतात. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये मध्य काळात मध्य म्हणजे दिवसा जर दिलं स्नेह प्यायला तर पित्तजन्य व्याधी होतात. म्हणून आपल्याला इथे ऋतूचा विचार आणि काळाचा विचार करावा लागतो. ठीक आहे, तर हे झाले आपले स्नेहपान म्हणजे अभ्यंतर स्नेहपान. आता याच्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे बाह्यस्नेह. तर बाह्यस्नेहामध्ये कुठले कुठले प्रकार येतात, जेवढे पण केरळीयन पंचकर्माचे प्रकार आहेत ते सगळे बाह्यस्नेहामध्ये येतात. तर याच्यामध्ये अभ्यंग येतं, पादाभ्यंग येतं, पादाघात येतो, त्याच्यानंतर गंडूष येतं, कवल येतं, मस्तिष्क येतं, कर्णपूरण येतं, नस्य आपलं नेत्रतर्पण येतं, त्यानंतर शिरोधारा, शिरोगस्ती, शिरोपिच्छू, शिरो अभ्यंग, उद्घर्षण, उत्सादन, त्याच्यानंतर लेप वेगळे. तर हे सगळे जे प्रकार येतात ते बाह्यस्नेहामध्ये येतात. आता आपल्याकडे जेवढी पण काय म्हणतात सौंदर्य प्रसाधने आहेत ना, ते सगळे बाह्यस्नेहनावर अवलंबून आहे. म्हणजे कुठले कुठले क्रीम्स वापरतो आपण, ते सगळ्यांना ऑइल बेस असतो है ना. तर मग हे सगळे जे सौंदर्य प्रसाधने आहेत ते, किंवा आपण तेल लावतोय, आज सगळं मार्केट बाह्यस्नेहनावरच चाललंय है ना, क्रॅक क्रीम आहे, त्याच्यानंतर कुठले सनस्क्रीन आहे समजा, किंवा तेल आहेत केसांना लावण्याचे, तर हे सगळे जे येतात ते ऑइल बेस आहेत. म्हणून बाह्य अभ्यंगाला खूप महत्व आहे. ज्यांना आपले सौंदर्य चिरकाळ टिकायचं आहे त्यांनी बाह्य अभ्यंगावर जास्त जोर द्यायला हवा. म्हणजे स्किन स्पेशलिस्ट असेल जर तुमचे क्लिनिक टाकायचे, किंवा केशांचं असं जर काही क्लिनिक टाकायचं, त्याच्यामध्ये बाह्य जे अभ्यंगाचे हे जे आता प्रकार सांगितले बाह्य स्नेहनाचे, हे सगळे तुम्हाला वापरता येऊ शकतात. तर सर्वात आधी आहे अभ्यंग जे आपण लहानपणापासून करतो है ना, बाळ जन्मल्यापासून अभ्यंग करतो, अजन्म साधने आहे अभ्यंग. बाळ जन्मल्यापासून ते म्हातारे वयापर्यंत सुद्धा आपण अभ्यंग करू शकत असतो, याला कुठलीही बाधा नाही. तर मग अभ्यंगाचं काय आहे श्लोक तुम्हाला आठवत असेल तर, अभ्यंगम आचरित नित्यम स जराश्रम वातः दृष्टी प्रसाद पुष्टायु स्वप्न सुत्वक तारडेकृत, असा अष्टांग हृदयाचं श्लोक आहे. त्याच्यामध्ये अभ्यंगाचे गुणवर्णन केले, अभ्यंग कुणाला करावं, काय अभ्यंग म्हणजे काय असतं, तर अभ्यंग हे आचरित नित्यम सांगितलं आहे. त्याच्यासोबत स जराश्रम वातः दृष्टी प्रसाद पुष्टायु स्वप्न सुत्वक तारडेकृत हे तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलं श्लोक. तर हे अभ्यंगाचे गुण आहेत. अभ्यंग काय करतं तर हे अजन्म साधने आहे, त्याच्यानंतर जराश्रम वात नष्ट करतं, दृष्टी चांगली होते, पुष्टायू होतं, आणि झोप चांगली लागते आणि त्वचा चांगली होते. म्हणून अभ्यंग हे रोज करायला हवं. तर अभ्यंगाची विधी काय आहे, अभ्यंगाचे 7 पोझिशन सांगितलेले आहेत आपल्या पंचकर्मात, त्याचे फोटो पण टाकलेले आहेत. सरळ सुपाईन पोझिशन, लेफ्ट लॅटरल, राईट लॅटरल, त्याच्यानंतर प्रोन पोझिशन, पुन्हा लेफ्ट लॅटरल, राईट लॅटरल आणि सरळ, असे 7 पोझिशन टोटल सांगितलेले आहेत. तर या 7 पोझिशननुसार आपल्याला अभ्यंग करायचा आहे. तर अभ्यंग ज्या ठिकाणी संधिस्थान आहे त्या ठिकाणी वर्तुळाकार, आणि ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या अनुलोम गतीने करायचे आहेत. हात आणि पाय जे आहेत त्या ठिकाणी अनुलोम गतीने, उदरच्या ठिकाणी सर्क्युलर, आणि पाठीच्या ठिकाणी पण काय म्हणतात वरच्या दिशेने असं आपल्याला स्नेहन करायचं आहे. हे अभ्यंग आहे. अशा प्रकारे आपण अभ्यंग करू शकतो. आता हा प्रॅक्टिकलचा विषय आहे, त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकल मध्ये शिकवले. आता अभ्यंगाचा काळ सांगितलेला आहे की किती काळापर्यंत अभ्यंग, हे डल्लनांनी सांगितले की किती काळापर्यंत करावं अभ्यंग. तर त्यांनी प्रत्येक धातूमध्ये किती वेळ लागतो स्नेह जायला अभ्यंग करत असताना ह्याच्या मात्रा दिलेल्या आहेत. तर जर आपण त्वचेपर्यंत जर अभ्यंग त्वचा रोम पर्यंत पोहोचायचं असेल स्नेह, तर त्याला 300 मात्रा लागतात. 400 मात्रा ही त्वचापर्यंत जात, त्वचा म्हणजेच रसधातू. 400 मात्रा, 500 मात्रापर्यंत जर आपल्याला जायचं तर ते रक्तामध्ये जाईल, 600 मात्रामध्ये मांस, 700 मध्ये मेद, 800 मध्ये अस्थि, 900 मध्ये ते मज्जेपर्यंत जातं, आणि शुक्राचं दिलेलं नाही. कारण का, शुक्र हे सर्व शरीर व्यापी सांगितलंय.
म्हणून मज्जेपर्यंत सांगितले तर अशा 900 मात्रापर्यंत आपल्याला स्नेहन करायला सांगितलेलं आहे. तर मग हे स्नेहन असं 900 मात्रा म्हणजे किती होतं, तर हे जवळपास 15 ते 35 मिनिटापर्यंत 35 मिनिटापर्यंत आपल्याला सर्वांग स्नेहन करायचं आहे, म्हणजे ते सर्व धातूंपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला अभ्यंग करायचा आहे. अभ्यंग झाल्यानंतर मात्र लगेच साबणानी लावायचं नाही, त्याच्यामध्ये काय लावायला सांगितले की डाळीचं पीठ लावायला सांगितले, डाळीच्या पीठाने मग अंघोळ करायची की ते स्नेह जे आहे चिकटलेला तो पूर्ण निघून जाईल. तर अशा प्रकारे स्नेहनाचे गुण सांगितलेले, स्नेहन सांगितलेले करायला. आता स्नेहनाचे जे गुण पाहिले, आता आपण तसंच पाहिलं की ते जराहर आहे, श्रमहर आहे, वाथहर आहे. त्याच्यानंतर विशेष एक सांगितले की अभिघात सहत्व, म्हणजे नित्य अभ्यंग जर केलं त्यांना एखाद्या आघात झाला किंवा लागलं हातापायांना तर त्याचा तेवढा त्रास होत नाही, कारण ती स्किन एकदम छान टाईट झालेली असते, है ना. म्हणजे त्याला क्लेश सहत्व हे गुण येतं. त्याच्यासोबत काय सांगितलं आहे की कफवात विरोधी आहे. सुश्रुतांनी सांगितलं कफवात विरोधी म्हणजे काय, की जे नित्य स्नेहन करतात त्यांचं कफ आणि वात दोन्ही पण वाढत नाही असं सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मृजावर्ण बलप्रद, रोज अभ्यंग केल्यामुळे शरीरावर घाण राहतच नाही, त्याच्यामुळे त्वचा सुकुमार होते, छान होते, म्हणून मृजावर्ण बलप्रद असं सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे चरकांनी त्वचा हे वायूचं आश्रयस्थान सांगितलं, आहे ना. वाताच्या स्थानामध्ये त्वक आहे ना, तर त्वचा हे वाताचं स्थान असल्यामुळे आपण त्या ठिकाणी अभ्यंग करतो. म्हणून सगळ्या वातव्याधीच्या चिकित्सा सूत्रामध्ये आपल्याला अभ्यंग सांगितले गेले की जिथे तिथे काय करायचे, कुठलं स्नेह वापरायचं आणि कुठल्या स्नेहाने अभ्यंग करायला सांगितलं. तर हे त्यासाठी सांगितलं की त्वचामध्ये वाताचं स्थान आहे म्हणून. त्यानंतर आहे पादाभ्यंग, लेप, उद्वर्तन, उत्साहन, हे तुम्हाला झालेलं आहे. त्याच्यानंतर मर्दन, पादाघात हे विशेष एक आहे जे केरळियन चिकित्सा पद्धतीमध्ये वापरले जाते. पादाघात म्हणजे काय की एक हे असतो, टेबल असतो, वरती साखळ्या अडकवलेल्या असतात आणि एक जो पादाघात करणार, पादाघात म्हणजे काय, पायाने मालिश करणार, त्याच्यामध्ये तो जो कर्मचारी असतो तो स्वच्छ पाय त्याचे छान असावेत, त्याला भेगा वगैरे नसाव्यात, तर त्याला स्वच्छ पाय धुवून तो पाय कोमट तेलामध्ये बुडवायचा आणि एका संथ लईमध्ये ती साखळी धरून पेशंटच्या अंगावरून काय म्हणतात योग्य दाबाने ते स्नेहन करायचं, त्याला आपण पादाघात म्हणतो. तर ही केरळियन पद्धत उपचार पद्धती खूप फेमस आहे, खूप सारे लोक करतात तिकडे. त्याच्याने वजन पण कमी होतं आणि स्नेहन पण चांगलं होतं. त्याच्यासोबत हे पक्षाघात, त्यानंतर काय म्हणता येईल अस्थिमज्जागतवाद, त्याच्यानंतर मांसगतवाद, या सगळ्यांमध्ये हे पादाघात खूप उपयुक्त आहे. मग अशा पेशंटमध्ये आपण पादाघात करू शकतो. ठीक आहे, तर हे झालं आपलं.